नमस्कार मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दोन हजार तेवीस चोवीससाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तर त्या विद्यार्थ्यांचे जे अर्ज आहे आता हे व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि त्याबद्दलचे भरपूर विद्यार्थ्यांना मॅसेजद्वारे अपडेट येत आहे परंतु विद्यार्थी त्यावर लक्ष देत नसल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्टमध्ये जात आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या विद्यार्थ्यांनी ज्याही विभागासाठी अर्ज केला असेल त्यांच्याकडून त्यांना मॅसेजद्वारे अपडेट मिळत आहे तर बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मेसेज येत आहे स्व तर बघा यामध्ये नेमकं काय दिलं तर यामध्ये एक लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जी त्रुटी आहे ही चेक करू शकता आणि हा मेसेज ज्या विद्यार्थ्याला त्रुटी आलेली आहे त्यासाठी हा मेसेज आहे बघा अखिलेश म्हणून की विद्यार्थी आहे स्वाधार योजना यू हॅव इम्पॉर्टंट नोटिफिकेशन प्लीज व्हिजिट दिस लिंक ही लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता परंतु या लिंकला आम्ही जाऊन बघितलं परंतु या लिंकला कोणत्याही प्रकारची अपडेट दिसली नाही म्हणजे ती लिंक ओपनसुद्धा झालेली नाही आहे त्यामुळे जो अर्ज होता त्या अर्जाची प्रिंट काढून विद्यार्थ्याला परत समाजकल्याण ऑफिसला पाठवण्यात आलेले आहे की नेमकी त्रुटी कोणती आहे आणि त्या विद्यार्थ्याला ती त्रुटी पूर्ण करायची आहे जर तुम्हालासुद्धा प्रकारे मेसेज येत असेल स्वाधारवरून तर कृपया यावर लक्ष ठेवा आणि अपडेट चेक करा जर अपडेट समजत नसेल तर आपल्या जवळच्या समाजकल्याण ऑफिसला जाऊन व्हिजिट करा जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये आलेली त्रुटी तुम्ही कंप्लीट करा आणि तुमची स्कॉलरशिप जुलै महिन्यानंतर तुमच्या अकाउंटला क्रेडिट करणार आहे अशा प्रकारे समाज कल्याणकडून कर माहिती मिळालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज केले होते विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे तर संदर्भात जे ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा